महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रायणी काठीच्या रक्षा विसर्जन करण्यात आलं, त्या इंद्रायणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. तर जो एक सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणारा जो मी 2017 केला होता वाय अखिल गांधी, त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहीपेक्षा मला जास्त महत्वाचं हे वाटतं की अनेकांनी मला व्यक्तिशः ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरं तर आम्हाला पसंत पडलेलं नाही आणि त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि मला ही खरंच एक वेगळी समाधानाची गोष्ट. अनेक युवा कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. 2017 अजाणत्यापणाची गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण जी भूमिका मी केली तो विचार, त्या विचारधारेचं समर्थन मी कधी केलेले नाही, कधी करणार नाही, हे मी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. आणि यानंतर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जी भूमिका मी भविष्यात घेईन ती लवकरच आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मी लवकरच मांडणार आहे. आणि कुठेही ज्या युवा पिढीनं माझ्यावर हा विश्वास दाखवला, ज्या सगळ्यांनी माझ्यावर आजपर्यंत हा विश्वास दाखवला, त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्यांविषयी, राष्ट्रपुरुषांविषयी एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मला वाटतं मी ही भूमिका घेणं आणि ही स्वच्छपणे मी भूमिका समोर मांडणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. आणि म्हणूनच आज महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रायणी काठीच्या रक्षा विसर्जन करण्यात आलं, त्या इंद्रायणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं आणि आज देशपातळीवर जे एक विखाराचं वातावरण तयार केलं जातं त्या विखाराच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बापूजींना मी हीच विनंती केली, जी तीच प्रार्थना केली जी त्यांनी आपल्याला प्रार्थना दिली ती म्हणजे या विखाराच्या वातावरणात सबको सन्मती देते. एक सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणारा जो मी 2017 केला होता वाय अखिल गांधी, त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहीपेक्षा मला जास्त महत्वाचं हे वाटतं की अनेकांनी मला व्यक्तिशः ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरं तर आम्हाला पसंत पडलेलं नाही आणि त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि मला ही खरंच एक वेगळी समाधानाची गोष्ट. अनेक युवा कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. 2017 अजाणत्यापणाची गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण जी भूमिका मी केली तो विचार, त्या विचारधारेचं समर्थन मी कधी केलेले नाही, कधी करणार नाही, हे मी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. आणि यानंतर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जी भूमिका मी भविष्यात घेईन ती लवकरच आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मी लवकरच मांडणार आहे. आणि कुठेही ज्या युवा पिढीनं माझ्यावर हा विश्वास दाखवला, ज्या सगळ्यांनी माझ्यावर आजपर्यंत हा विश्वास दाखवला, त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्यांविषयी, राष्ट्रपुरुषांविषयी एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मला वाटतं मी ही भूमिका घेणं आणि ही स्वच्छपणे मी भूमिका समोर मांडणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. आणि म्हणूनच आज महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रायणी काठीच्या रक्षा विसर्जन करण्यात आलं, त्या इंद्रायणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं आणि आज देशपातळीवर जे एक विखाराचं वातावरण तयार केलं जातं त्या विखाराच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बापूजींना मी हीच विनंती केली, जी हीच प्रार्थना केली, जी त्यांनी आपल्याला प्रार्थना दिली ती म्हणजे या विखाराच्या वातावरणात सबको सन्मती देते.